ताजा खबरों की अपडेट के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें। मृतदेह पाहिल्यावर मृतकाच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून मृतदेह प्रदीप जनार्दन बागडे असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला आहे। 21 सप्टेंबर 2021 रोजी हुळकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत पिपळा रोड वैष्णव माता नगर रस्त्यावरून पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना ढग्याच्या बंगल्याजवळ दोन इसम रोडच्या कडेला अंधारात संशयरित्या उभे असल्याचं पोलिसांना दिसून आलं। त्यांना आवाज दिला असता ते पळून जाऊ लागले। त्यांच्या स्टाफच्या मदतीने पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडून त्यांना पोलीस स्टेशनला आणलं। त्यांची वरिष्ठांच्या समक्ष बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की खापा येथे प्रदीप बागडे राहणार वंजारे नगर पाण्याच्या टाकीजवळ नाक या इसमाचा खून केल्याचं सांगितलं। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पवन विठ्ठल राव चौधरी व 21 वर्ष राहणार रामेश्वरी शताब्दी। दुसरा आरोपी हा विधी संघर्ष बालक असून सदर दोन्ही आरोपी ताब्यात घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट टाइम्स टुडे 18 न्यूज नागपूर। ताजा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।